दर्पण, गाड़ी बंद पर टैंकर बंद हो। जीवन या ब्लॉग्स प्लस एसीपी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आजचा जो व्हिडिओ आहे तो होणार आहे ट्रॅव्हल ब्लॉग, कारण मी चाललोय गावी, कारण मी चाललोय गावी। तर मी आता गावी का चाललोय, कुठे चाललोय, कसा जाणार आहे, कुठून जाणार आहे, ते सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण सुरुवात करूया। आज मी गावी जाणार आहे ट्रॅव्हल्सने, गणेश कृपा ही ट्रॅव्हल्स आहे। हे ट्रॅव्हल सुटणार आहे बोरिवलीवरून आणि मी बसायला जाणार आहे भांडुपला। खरं तर ही ट्रॅव्हल घरासमोर पण जाते, पण मी थोडं सामान पण आहे आणि भांडुपला काम पण आहे, त्यामुळे मी जाणार आहे भांडुपला बसायला, भांडुपचा सरोजय नगर। तर आता माझ्यासोबत आहे शुभम। हाय शुभम, हॅलो, वेलकम लाईव्ह। भाईने चमनकोटी केली आहे, मला पण चमनकोटी करावी लागली आहे। आता तुम्हाला ही गाडी आहे गणेश कृपा, तुम्हाला दाखवतो रस्ता। हा बघा, आता समोरून रस्ता दिसतो ना, इथून पण गाडी जाते, पण मला भांडुपला काम असल्यामुळे भांडुपला जाणार आहे आणि नंतर मग तिथूनच बसून मी असं येणार आहे। तर मी येताना तुम्हाला दाखवीन नक्कीच। चल येतो आहे, चल भाई शुभम। भाई शुभम पण आहे, हा भाई सोडायला येणारच आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे। तर आता आपण भांडुपला जायचं आहे बसने, म्हणजे तेव्हा समोर मला एसटी भेटली। आता मी एसटीने चाललो आहे भाई शुभम, मी ही बस पकड, भांडुप पोलीस वगैरे होतो। चल चल, हो बसलो आता एसटीमध्ये, 300 मध्ये बसलो आहे। भांडुप पोलीस चौकीला उतरणार आहे आणि आता आपण जाऊ ना भांडुप पोलीस चौकीला। भांडुप पोलीस चौकीला जायचं आता बघूया। मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत कोकण नगरला आणि कोकण नगरला पोचलो आणि माहिती पडलं की माझी गाडी आहे गणेश कृपा। तर गणेश कृपा गाडी आहे आणि ती गाडी सुटली आहे बोरिवलीवरून, मगाशी सुटली आहे आणि मी कोकण नगरला आलो आहे। आणि झालं असं की माझी गाडी होती गिरोबा, मी नॉर्मली गिरोबाकडे जातो, पण झालं असं की गाडी अवेलेबल नाही आज, ते मी आजचं जस गाडी अवेलेबल नसल्यामुळे मग ते बोले दुसरी गाडी घ्या। दुसरी गाडी घेतली मग बोले की गणेश कृपा घ्या। गणेश कृपा ऐकून आहे नाव, बघून पण आहे गाडीचा कलर बिलर, घरून समोरून जाते भाई बघणारच ना एवढं काय। तर मग ती गाडी जाते मालवणला थेट, लास्ट स्टॉप मालवण आहे, मग ते बोलत चल आणि मला काय मध्येच उतरायचं आहे, कट्टा स्टॉप कट्ट्यावर उतरायचं आहे आणि गाडी सुट तिथून जाते कोकणनगर, सरदनगर, भांडू, मुलुंड, कळवा। तर मला हा प्रॉपर जजमेंट होता कोकणनगरला, कोकणनगरला सीट पण आहेत, माझी पण सीट आहे, तर मी कोकणनगरलाच बसलो आहे आणि आता बघूया गाडी किती येते, 5 टायमिंग दिला आहे गाडीचा। तर मित्रांनो, गावी जायचं खरं कारण तर की आलीच मी गावी आलो होतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, व्हिडिओ पण असले आहेत अपलोड केले गावी जाण्याचे, देवदिवाळीचे तिथे एन्जॉय केली, गाव रिटर्न याचे व्हिडिओ आहेत। पण गावी जायचं आता खरं कारण सांगतो तुम्हाला, कारण की एक खूप आणि खूप महत्त्वाची वस्तू मी गावी विसरून आलो आहे, एकदम जवळची वस्तू आहे, मला माहीत पण नाही की ती वस्तू मी घेतली होती का नाही। मुंबईला आल्यावर मला माहिती पडलं भाई ती गावी, आता करायचं तरी काय, गावी अर्जंट जावं लागेल। अरे आता 2 दिवसापूर्वी आलो आणि लगेच गावाला जायचं, मग थोडा विचार केला, मला जाऊन त्या गावातून कोण येणार पण नाही, तर म्हटलं चला ठीक आहे आपणच जाऊन घेऊन येऊया। तर आणि वस्तू राहिले खरं तर मजदे गावी नाही, मामाचं जे गाव आहे नांदोस तिथे थांबलेले वस्तू, तिथं चाललो मी आता घ्यायला, मग तर बघूया आता। आणि खरं तर ट्रॅव्हल्स मोस्टली आमचा ट्रेनचा जो प्रवास असतो, पण ट्रेनने झालं काय की ट्रेनचं तिकीट ऑलमोस्ट ऑल वेटिंग आहे आणि एकही सीट अशी नाही फुल आहे। तर सीन मग आता मग लक्झरीचा प्रवास घेऊन जावं लागतो आहे, लक्झरीचा सपोर्ट आहे। गिरोबाची गाडी होती पण ती गाडी अवेलेबलच नाही आहे, म्हटलं काय करायचं, एक तरी गाडी अवेलेबल पाहिजे पाहिजे जायला, ऑन द स्पॉट जास्त दिवस नाही, 2-3 दिवस राहणार आहे आणि लगेच येणार आहे मुंबईला। कोकणनगरचा बस स्टॉप आहे, इथे गाडी थांबणार आहे आणि भाई शुभम, ए माझं शुभम, टाकले
हाँ तू नहीं टाकला क्या सगळं मलाच बोलते होय यो 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 जय महाराष्ट्र मंडळी कसे आहे तुम्ही मस्त ना तर स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या भाईमुळे इथं येणं बाळाकडून टाकलंय सोबत मला पण बाळाकडून टाकलंय बघा हे असं हे मधी बाळा आहे का काय ही वाली बस ही बघा आमची बेस्ट आहे आमची बेस्ट बेस्ट याचे पप्पा काय करतो बेस्ट होता मला इन्स्पेक्टर आहेत टी सी इन्स्पेक्टर आहेत इन्स्पेक्टर टी सी आहेत का इन्स्पेक्टर का टी सी आहेत कॉम्बो कॉम्बो टी सीने पकडलं त्याला चांगलंच चांद आहे म्हणजे पण मी बसने प्रवासच करत नाही मेन म्हणजे प्रवासच करत नाही तसं इथं आपली गाडी आलेली आहे भाई साई साई ट्रॅव्हल्स आहे ना मित्रांनो प्लॅनमध्ये थोडं चेंज झालं आहे कारण ते बोलले गाडी सदर नगर राहते तिथं थांब कोकण नगर नको थांबू थांबायचं असेल थांब नाही तर नको थांबू म्हटलं गाडी ऑलरेडी लागली आहेत साई गाडी आहे अजून कोणतं ट्रॅव्हल लागले रामेश्वर वाटतं थांबलेले आहेत तर मी कुठं जाऊ एकट्यासाठी म्हटलं जाऊन ते पुढे जातो सदर नगरला सदर नगरला पोचलो आपण आता समोर गाडी ऑलरेडी उभी आहे ठाणेश्वर बघू शकता आणि हा सुरेंद्रनगरचा पट्टा आहे आणि हा भाई भांडू पूर्ण शिवाजी तलाव जो समोरचं जे आहे ना तो शिवाजी तलावच आहे पूर्ण यो हे भाई आहे ठाणेश्वर ठाणेश्वर आपली गणेश कृपा ट्रॅव्हल्स गाडी आलेली आहे मला दाखवतो मगाशी दाखवलं नाही भेटलं कारण सामान पण होतं लगेच पण होतं आणि घाई गडबड झाली मगाशी बोलो मी कोकण नगरला होतो आणि आलो सदर नगरला त्यामुळे थोडं मागे पुढे झालं पण तुम्हाला आता मी गाडीचा पूर्ण रिव्ह्यू दाखवतो गणेश कृपाचा माझ्या मागे आहे गणेश कृपा गाडी तर ह्या गाडीने आज माझा प्रवास होणार आहे पूर्ण भांडूप सॉरी मुंबई ते कट्टा गाडी सुटलेली आहे संध्याकाळचे 6 वाजले सदरनगरून सुटली आहे माझी सीट होती कोकण नगरला पण कोकण नगरला पूर्ण जाऊ ते पुढे जातो आधीच गाड्या थांबलेल्या आहेत ड्रायव्हर्सच्या पुढे जाऊ दे चला पुढे जाऊन बसूया सगळ्या गाड्या थांबते इथे आणि गाडी सुटलेली आहे ते पुढे बसलेलो आहे मी माझी सीट त्या साईडला आहे जी नंबर दाखवतो तुम्हाला ही वाली जी ही सीट आहे फक्त इथे येऊन पुढे बसलो आहे का आपल्याला थोडेफार शूट घ्यायचे आहेत बघ घ्यायला भेटतं का तुम्हाला काय माहीत नाही घेत जाऊ आता गाडी मुलुंड चेकनाकला आली आहे म्हणजे माझ्या घराच्या इथेच तुम्हाला आता माझं घर पण दाखवतो गाडीमध्ये बसून हा सिग्नल आहे चिकनाकाचा आणि समोर बघू शकता मेट्रोचं काम चालू आहे आणि ती बघा समोरची जी बिल्डिंग आहे ते माझं घर आहे तो बघा दुसरा मारा माझं घर मम्मी पप्पा उभे आहेत बाहेर शुभम पण आहे त्यांच्यासोबत तो लवकर निघून आला तिथून
आता गाडी सुटलेली आहे तिनात नाक्या वरून गाडी जाते कळवण्यापर्यंत गाडी जात नाही खरं तर मला वाटलं कळवण्यापर्यंत गाडी जाईल ही जाते मुलुंड याच्यावरून मुलुंड ईस्ट हायवे त्या मुलुंड ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे ना तिथून मग सरळ लेफ्ट घेऊन गाडी जाईल हायवेला हायवेला टच होईल गाडी एरोली आणिचा वाशीचा तगतग होता गाडीमध्ये मित्रांनो गाडी थांबली आता पेट्रोल पंपाला पेट्रोल भरायला गाडीचा पेट्रोल बघूया काय काय भरतात आणि जाम बसून बसून पूर्ण भुसा झाला आहे कधी पोचतं गावाला असं झालं आहे पेट्रोल भरतं येते ही आपली गाडी गणेश कृपा ही भूतनाथ अजून मागे आहे आपली कोणती गाडी हे बघा ते पेट्रोल भरचं काम चालू आहे आणि तो वाला मेन हायवे ह्या साईडचा जो रस्ता आहे तो मुंबईला जाणार आहे आणि ह्या साईडचा जो रस्ता गोव्याला जाणार आहे समोरचा व्ह्यूज भूतनाथ गाडी एक गाडी आधी घेऊन गेलेली आहे गणेश कृपा गाईज फायनली आता गाडी जेवायला थांबलेली आहे खूप म्हणजे खूप भूक लागली आहे इथं गाडीत बसून बसून वैताग आला कमरेचा पूर्ण भुसा झाला आता ती वेळ आहे ती 9:30 वाजले आहेत गाडी कुठे माहीत नाही समोर हॉटेल आहे मातोश्री गाडी जेवायला थांबली आता आपण जाऊया जेवायला आता गाडी जेवायला थांबलेली आहे आपण जेवण घेऊया घरून चपाती दिलेली आहे बघू शकता आणि आता मेन्यू कार्डवर आपण काहीतरी ऑर्डर करूया बघूया काय काय येते मेन्यू कार्ड पण मागवलं चिकन कोल्हापुरी दिवशी आणि ते चपाती हे चपाती आणि चिकन कोल्हापुरी ते येते ऑर्डर केली आपण पाहू शकता फायनली चिकन कोल्हापुरी आलेली आहे चिकन कोल्हापुरी मागवली मी बस एक प्लेट आणि घरून चपाती आलो आहे तर रोट्या नाही घेतल्या आहेत तर आपण खायला सुरुवात करूया केक ग्रेव्ही खायला खाऊन ठेवू जबरदस्त चिकनचे पीस घेऊया तरी पण चपातीसोबत खायला सुरुवात करूया तर मग आई जेवण आता पूर्णपणे झालेलं आहे एकदम मनसोक्त खाल्ली आहे चिकन कोल्हापुरी एक नंबर टेस्ट होती एक नंबर बाजूलाच हायवे आहे पाहू शकता समोर गाड्या पण येत आहेत एकदम साईडला पाहिजे आणि गाडी तर आपलं हॉटेल गाडी थांबलेली आहे समोर दीक्षिता गाडी आहे आणि तीवाली गणेश कृपा आणि साईडला आहे हॉटेल आणि ते कोणती गाडी लागली काय माहीत नाही आता गाडी सुटण्याच्या लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये तोपर्यंत आपण गाडी जाऊन बसून घेऊया मंडळी आता आपण आहे गणेश कृपा ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये सरपंच
रे। गाड़ी बंद पर टैंकर बंद हो रही। बस बस तर मंडई अशा प्रकारे कट्ट्यावर पोचलो आहे मी। 7:30 गाडी आली, थोडी उशीर झाला। आता उशीर का झाला तुम्हाला माहितीच आहे, ते कशाडी घाटामध्ये काय वाट लावून ठेवली त्या टँकरने आणि पुढे तो ॲक्सिडेंट। बरं झालं की मी पुढे आपण जे गाडी जेव्हा थांबलेली ते पुढे गेलो कॅबिनमध्ये बसायला। जर खरं सांगतो बसून बसून एवढा कंटा आला, एवढा कंटा आला, पूर्ण पाय सुजणारच होते 100%। नशीब ते मला शूट पण घ्यायचा होता आणि त्यांना बोललो की भाई मला कॅबिनमध्ये बसवा, इथून बसून कुठे शूट करणार आहे शीटवर बसून। मग जेव्हा गाडी थांबली नागोटण्याला आणि नागोटण्यावरून मग गेलो पुढे बसायला आणि अशी पुढे गेलो मस्तपैकी पाय सोडून आणि झोपून दिला। झोपून शूट करत होतो सगळे मी, एवढा प्रवास काय जाणवला नाही एकदम गाडी लागणे। काय काय लोकांना गाडी लागते ट्रॅव्हल्सही, पण तसं काही झालं नाही। पण जर बसलो असतो मी जेवण खाऊन सीटवर बसलो असतो तर हमखास हमखास म्हणजे हमखास वाट लागणार होती। पूर्ण पाय तर सुजणार होते, कंबर तर अजून फुटणार होती। त्यामुळे बरं झालं बाबा त्या कॅबिनमध्ये सीटमध्ये जाऊन बसलो आणि पूर्ण प्रवासाचा पूर्ण आनंद घेतला। आणि आता मी पोचलो आहे नांदोसगावच्या इथे। बघा बघता बोलता बोलता कुठं बसलो माहिती नाही। हा जो पट्टा दिसतो आहे मागचा हा नांदोसगावचा आहे, नांदोसगावकरवाडी, इथे मामाचे घर आहेत। हा बघा ही आपण ही जी वाट आहे, आपण मग अशी मी इथून चालत आलो समोरून कट्ट्याचा, इथून राईट मारला पहिला राईट तर कट्ट्याला जाणार आहे आणि समोरचा रस्ता तिलवडे सारंगवाडी नांदोस सगळं आहे। आणि हा बघा ही जी वाट आहे समोर जाते नांदोस गावकरवाडीची आणि समोर जे डोंगर दिसत आहेत त्या डोंगराच्या भागातच वरती घर आहेत। कोण सांगू पण शकत नाही की वरती घर असणार आहेत। तुम्हाला मी नक्की व्हिडिओ दाखवणारच आहे।
हे बघा आता मी चालत निघालो आहे मामाच्या इथे. गा बी हा रस्ता बघा, इथे ट्रक बी येतात असं काय नाही, स्कूटर बी ग्राउंडमध्ये रिक्षा वगैरे येते. इथं पहिलं घर आहे आणि हा जो पट्टा आहे ह्या भागामध्ये पूर्ण शेती केली जाते. हा समोर पट्टा दिसतो तो, ह्या साईडला पण शेती केली जाते बघा. गुरंबुर आहेत, सकाळची वेळ आहे मस्तपैकी एकदम. बोलायला पण येत नाही, प्रवास थोडा खडबडी खडबडी झाला. भले झोपून आलो असं टांगून बिंगून मस्त केबिनच्या शेडमध्ये आणि त्यामुळे वाट लागली भाई. ट्रॅव्हल नको असं वाटतं कधी कधी, ट्रॅव्हल मी कधी सहसा प्रवास करतच नाही ना, ट्रॅव्हलचा संबंधच येत नाही. पण आता काय करणार, ट्रेनचे तिकीट पण नव्हती, मला जाऊया आता काय करायचं. तुम्ही नक्की ट्रॅव्हल करता का हो, ट्रॅव्हलने कसं वाटतं? मला तर भाई बरं झालं कॅबिनच्या शेडमध्ये बसलं काय वाटलं नाही, सीटवर बसत असतो बोलणं. आणि बघा इथे बघा मी शेती केली आहे मस्तपैकी, कोणती केली काही माहीत नाही. ते मागे मी आलो तेव्हा वांगी होती, इथं फुलं पण आहे आणि काकडी बिकडी असते इथं. काय बोलता हो, जाऊन येईल परत. ही बघा ही चढण, मगाशी आपण तिथून आलो समोरून. हे आता मध्ये आजूबाजू जायचं, आमचे मामा मामी विचारत होते कसं आहे कुठे आहे, लगेच आला मध्येच मागे येऊन गेलेला. म्हटलं आता आलो जरा काम होतं, विसरलेली वस्तू आणायला आलो आहे भाई. ही वाट जाते, ही पण वाट जाते, पण आपला शॉर्टकट घ्यायचं नाही. आपला जो नॉर्मल डेलीचा रस्ता आहे तिथून जायचं आहे. इथे बघा मामाचे जे स्कूटर असतात ना इथं असतात, पूर्ण स्कूटर प्लॉटच आहे हा. पार्किंग गेले म्हणून सुद्धा आपणला इथे. आणि हा खडबडीत जास्ती असं गाड्या आल्या ना इथंच गाड्या जातात, मोठ्या मोठ्या गाड्या आल्या जातात, रिक्षा बिक्षा वगैरे. इथे एक दोन जणांचे रिक्षा आहेत. इथे समोर जे घर आहे ना परेश गावडे, म्हणजे आमचेच यांच्याच भाऊबंधू आहेत, तर इथे रिक्षा थांबतात, त्यांची रिक्षा आहे. मला वाटतं रिक्षा ते पुढे नेतात खळ्यापर्यंत. आणि हां बघा हा परिसर, इथे आतमध्ये सुद्धा खाली गाव आहेत. हे बघा शनी बिनी वाटा गुरे वाटा येऊन गेली डोराबेला. आणि हो रस्तो बघा कसं रस्तो हा तो. हे बघा आता घरा मालम गावाला की मालवणी शब्दातून येतच, कुठलंही कोणी माणूस असून ते. आणि हा बघा असा हा वरून व्यू दिसतो. ही हे मी आता डो रस्ता एकदम खालपट आहे, खालच्या साईडला रस्ता आहे, समोर टॉवर पण दिसत, इथून दिसत काय माहीत नाही. हे बघा ही घर आहेत, इथे पण एक घर आहे, समोर घर आहेत. आणि हा रस्ता असं वरून खालून असा येतो, म्हणजे अजून हा रस्ता दिसतो ना, ह्या रस्त्याला अजून वर जायचं आपल्याला, समजलं. चला आता आम्ही निघूया. हा जो पट्टा बघा, आम्ही डोंगराच्या सदा एकदम वाटतं 1-2% भागात आलो आम्ही. ही बघा वांढरं बघा केडली, बघा केडली हडू हुडर केडलीमध्ये मध्ये इथे ह्या साईडला ना केडली खूप आहेत, त्याचा प्रॉब्लेम होतं इथे यायला कधी कधी आहे. रस्त्याच्या चढण 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 आम्ही आलो आहोत. चला आता पुढे जाऊया. आणि हे बघा समोर जे घर दिसतं आहे ते आमच्या बाजूला घर आहे, मामाच आहेत सगळे, ते त्यांची घर आहेत. पूर्ण एका घरात 5 दाखवून बोलू मी, आता इथून नाही दाखवत आहे. आणि हा रस्ता पूर्ण खडबडी खडबडीत बघा, थोडी सावली आहे का वाटलं नाही. आणि हा बघा इथे मध्ये मस्त माडबीड आहेत, पण इथे केडली बिडली असते ना लय वायता घेतो. हा बघा हा पूर्ण परिसर. आणि आता इथून आपल्याला सरळ जायचं आहे, सरळ गेलो की मामाचं गाव आलं. थकून आलं पूर्ण आता. हा बघा इथून शिवड्यात चढायला, पण मी इथून नाही जाते, थोडा थकवा लागते भाई. लॉंगकट घेऊन जाऊया, पण सावकाश जाऊया. तर मग अशा प्रकारे मी आता इथं पोचलेलो आहोत. बघूया कोण झोपले का उठले आहेत का. समोर आजी आहेत. आजी नमस्कार. फायनली ट्रॅव्हल करून आता पूर्ण तो पट्टा दाखवत आलो आहो, पोचले मामाच्या इथं नांदोस गावकरवाडी. बघा घर कुठं आहे, तुम्हाला रस्ता कुठं दाखवला आणि घर कुठं आहे. एकच घर नाही
अजून पण घर आहे ती सुद्धा तुम्हाला नक्की दाखवीन, पण तात्पुरतं आता बस झालं, खूप थकलो आहे, ट्रॅव्हल करून आलो आहे आणि आता बघूया जरा काय भेटतं आहे फ्रेश व्हायला. मग दोन आता मुख्य गोष्टी सांगतो. पहिली म्हणजे आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कारणासाठी मी गावी आलो आहे ते कारण, ते कारण असून एक खूप जवळची वस्तू आहे जी मी विसरलेलो, आणि जी वस्तू मी विसरून आलो म्हणजे देवदिवाळीला असताना गावावरून निघताना मुंबईला जी वस्तू विसरलो ती आता बघा. तर आता मी मामाच्या लोटात आलेलो आहे घराच्या इथं, आणि इथं आपल्या आजी आहेत. ह्या आजी आहेत ना आमचे व्हिडिओ आवर्जून बघतात घरचं जेवणचे. हालीच त्यांनी देव मला वाटतं मामाला बोललो की मी त्यांना व्हिडिओ पाठवा, ते बोलले की आवर्जून देवदिवाळीचे सगळे व्हिडिओ त्यांनी बघितलेले आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद बोलले की चांगले आवडलं मस्तपैकी एकदम छान बिन. आता आपण आजीचा इंटरव्ह्यू घ्या आल्या आल्यावर, आल्या त्या मामाला भेटायला कारण तब्येत थोडी खराब आहे म्हणून. बरे असास? बरे असास? बरे असास काय? होय हो. नाव काय तुमचा? सरस्वती गणपत निर्गुण. हे आजी आहेत ना, हे म्हणजे बारकी मामी आहे ना प्रमिला मामी, तिची सक्की मावशी आहे. सक्की म्हणजे खरं होता तो? मी गोळवणा. गोळवणा खडे? खऱ्याच्या टायमा. खऱ्याच्या टायमा? आता काय माहिती खरं, आम्ही गेलो गोळवण फक्त माहिती आहे का काय गेलो नाही. आता नक्की गेलो नंतर येलो भेटा. आता दोन दिवस मी गावा कसं होय तर आपण भेटूया. असंच ना रात्रभर? होय होय. आज असं मग टेन्शन नाही, मग आज मग मारू बिरू भेटत काहीतरी. मग अशा प्रकारे आपला आजचा जो जर्नी पूर्ण झालेली आहे, घरी पण बसलेलो आहे. तर मग आता मला अजून बरंच काय काय सांगायचं आहे, तर मला आता खूप उशीर पण झाला आहे. पटकन मी फ्रेश होऊन घेतो आणि फ्रेश होऊन झाल्यानंतर आपण गप्पा मारूया. गप्पा मध्ये मला सांगायची माहिती त्या कशा घाटात नक्की काय झालं, कुठून ती गाडी आपटली, कुठं म्हणजे ट्रँकर बंद पडला. तर आता मी फ्रेश होऊन येतो. तर मंडळी आता थोडं फ्रेश झालेलो आहे, आंघोळ बिंगोळ चाय पाणी पण झालेलं आहे, तर नाश्ता पण आलेला आहे. बघू शकता भाकरी आणि भाजी केलेली आहे कांदा खोबरं मिक्स करून. खायला तोंडाला पाणी सुटलं, भूक पण लागली आहे खूप, रात्री कधी जेवलो होतो. हां आता मला सांगायचं आहे नेमकं कारण उशीर का झाला गाडीला. गाडी आधीच येणार होती, सहा वाजताच मोस्टली कट्ट्यावर पोचणार होती, पण एक दीड तास उशीर झाला. कारण की जेव्हा गाडी सुटली आमची जेवण, म्हणजे नागोटना काय होता कुठला ते मला आठवत नाही एरियाचं नाव, वडखळा नाका काय ते होता, काय ते होतं बरंच काय काय सोडून द्या मी काय बोलत नाही एवढं. तर गाडी जेवायला थांबली, तिथून आम्ही मी पुढे जाऊन बसतो केबिनमध्ये, एक एक स्क्रीन शूट करत गेलो आणि लागला पुढे येऊन कसडी घाट. कसडी घाट लागला, रस्ता वाहनांची वर्दळ होती पण एवढी नव्हती. पण जसं कसडी घाटाला म्हणजे गावाला येताना जो कसडी घाट आपण खाली उतरतो, त्या भागातच एक गाडी समोरून येताना म्हणजे गावावरून मुंबईला येताना टँकर बंद पडला. तर टँकर बंद पडला म्हणजे वाट लागली, छोटासा रस्ता पूर्ण घाट साईडला होता आणि घाट साईडला असल्यामुळे गाडी भलेही थांबली, जवळजवळ मला वाटतं अर्धा तास गाडी तिथं थांबली. पूर्ण ट्रॅफिक झालेलं एरियामध्ये, पब्लिक पण उतरलेली, पण आमच्याकडून जास्त उतरली नाही कारण बाजूलाच ड्रायव्हर बोलला की उतरू नका, गाडी घाटावर आहे, उतरलेली गाडी आहे. आणि दरवाजा पण दरवाजा साईडला भिंत होती, म्हणजे ती दगड होती ना मोठी मोठी डोंगर टाईप तशी होती, मग उतरून करणार काय. आणि अचानक कुठल्या गाडीचं काय झालं बिलं मग काय करणार, मग ते म्हणजे गाडी उतरलो नाही, सगळे कामागुंप झाली, पूर्ण गरम झालं, गाडी तिथे लगेच बंद केली, म्हणजे अर्धा पाऊण तास गाडी तिथंच बंद होती. मग कसं कसं अर्धा पाऊण तास होऊन ती गाडी क्लिअर झाली, तो टँकरमध्ये बंद पडलेला. आणि नंतर पुढे जाताना आम्ही ज्या दिशेने जात होतो तिथं पण गाडी अचानक बंद पडली, म्हणजे इथं मुंबईला जाणाऱ्या पण गाडी आणि गावाला जाताना गाडी, दोन्ही साईडने रस्ते पूर्ण पॅक झाले, भरपूर ट्रॅफिक लागलं, हालत पूर्ण खराब झाली, पूर्ण अक्षरशः या थंडीच्या दिवसामध्ये पाणी आलं एवढं गरम झालं. ते क्लिअर होऊन सगळं एक तास झाला, म्हणजे दोन्ही गाड्यांना क्लिअर रस्ता पूर्ण व्हायला एक दीड तास आला. आणि पुढे गेल्यावर दोन तीन ट्रॅव्हल्स उभ्या होत्या, तर पुढे गेलो दोन तीन ट्रॅव्हल्स उभ्या होत्या. आता ट्रॅव्हल्स मला वाटलं पब्लिक पण बाहेर आली, म्हटलं झालं काय घाटावरती येऊन ट्रॅव्हल कशाला थांबतात, एक थांबलीस तर गोष्ट वेगळी आहे, लगातार दोन थांबले आहेत, तीन थांबले आहेत. मग ड्रायव्हर वाटतं काहीतरी, मग ड्रायव्हर काहीतरी बोललं की क्लिनर होते काका, त्यांना बोला की असं असं झालं आहे पुढे गाडीची काच फुटली. मग काच फुटली म्हटलं बघायला, मी पण उतरलो म्हटलं आणि बोलले की ज्यांना वॉशरूमला जाते त्यांनी वॉशरूमला जाऊन या. मग मी पण उतरलो आणि बाहून जो बघतो तर काय, जय भूतनाथ गाडीची जी काच होती पूर्णपणे तुटलेली होती. आणि समोरची गाडी होती दीक्षिता म्हणून, दीक्षिता ट्रॅव्हल्स आहे. आपण बघितलं की जिथे आम्ही जेवणाला थांबलेलो
तिथे ती गाडी आली होती, समोर उभी होती दीक्षिता ट्रॅव्हल्स, सावंतवाडीला गाडी येते ती दीक्षिता ट्रॅव्हल्स, तिथं गाडी त्या गाडीला जाऊन आपटली. झालं आपटण्याचं कारण खरं काय, आपटण्याचं खरं कारण असं की मी तुम्हाला मगाशी बोललो की टँकर जिथं बंद पडलेला, त्या जी गाडी होती भूतनाथ, त्याने पूर्ण गाडीचं म्हणजे पूर्ण गॅसचं हे बंद केला का मला माहीत नाही, शब्द आठवत नाही काय येतो नक्की. ते बोलले काहीतरी ते दादा आमचे, आम्ही आमच्या ज्या गाडीचे ड्रायव्हर होते ते काहीतरी बोललेले. असं झालं की गाडी पूर्ण बंद केली आणि गाडीचा गेअर काय लगेच सुटला कंट्रोल, तो जाऊन पुढच्या गाडीला आपटला. तो गाडीला जाऊन आपटला जी समोर गाडी होती दीक्षिता आणि भूतनाथ गाडीचा ड्रायव्हर होता, त्याने काहीतरी मला वाटतं चुकून वाटतं गाडी सुटला काहीतरी, पूर्ण ती जाऊन गाडी आपटली. आणि गाडी आपटल्यामुळे जे भूतनाथ गाडी होती त्या गाडीची समोरची पूर्ण फ्रंट मिरर पूर्ण तुटून बुटून खराब झाली. आणि जी गाडी आपटली ज्याला आपटली दीक्षिता गाडी, तर मागचा जो डिक्कीचा भाग असतो आपण तो पूर्ण हेडलाईटसकट पूर्ण तुटलेला, काचा बिचा पूर्ण पडलेल्या, त्यामुळे भीती वाटत जायला. आणि हायवे समोर कुठून गाड्या अचानक मारतायत कुठून येत आहेत, तर बरंच काय 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 पती आता जाऊन ते आपण काय बोलणार, जास्त विषय आपण काढणार नाही. खूप भूक लागलेली आहे, तुम्ही सुद्धा नाश्ता करायला या, भाकरी आणि भाजी आहे, भाजी मस्त एकदम कांदा खोबरा तेल बिल टाकून मस्त एकदम बनवलेली आहे. आणि आता ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ येईल तो तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका, कारण तो व्हिडिओ असणार आहे पाटाचा. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मग आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.